नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास हा विषय पाहणार आहोत। पाठ क्रमांक 3 निवारा आपला आपला। सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? पिळात लपून बसलेल्या उंदराला पकडण्यासाठी मांजर दबा धरून बसले आहे। अगदी बरोबर। दुसरे चित्र पहा, कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? कावळे मांजराला पाहून घाबरले आहेत कारण झाडांवर कावळ्यांची घरटी व त्यात अंडी आणि पिल्ले आहेत। मांजराने घरट्यांवर हल्ला करू नये म्हणून इतर कावळे मांजराला हुसकावत आहेत। छान, बरोबर। वरील दोन्ही चित्रात असे दिसून येते की उंदीर बिळात असल्यामुळे सुरक्षित आहे, तर कावळ्याची पिल्ले व अंडी ही झाडावर घरटे असल्यामुळे सुरक्षित आहेत। सांगा पाहू, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पक्षी घरटी बनवण्यासाठी कापूस, गवत, काड्या, दोरीचे तुकडे किंवा सुतळीचे तुकडे अशा गोष्टी वापरतात। छान। दुसरा प्रश्न, बिळात कोणकोणते प्राणी राहतात? साप, घुशी आणि उंदीर बिळात राहतात। छान। पुढचा प्रश्न, पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात। जो कोंबड्या पाळतो तोच त्यांच्या राहण्याची सोय करतो। अगदी बरोबर। घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसायटीचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो। त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। घरामुळे चोरीची भीती कमी होते। काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते, घरामुळे तीही कमी होते। लक्षात ठेवा, घराची गरज, आपल्याला आसरा मिळण्याची गरज असते। निवारा आपल्याला आसरा देतो। ऊन, वारा, थंडी, पाऊस, चोर, जंगली जनावरे अशांपासून निवारा आपले रक्षण करतो। आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? काही प्राण्यांना घराची गरज असते। ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात। नवा शब्द शिका, निवारा। संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा। ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा। स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी पाहूया। पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील। घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो। अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात, पिल्ले खाणारे प्राणीही असतात। स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते। घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात। घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात। कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात। त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात, बरं का? घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात। सुगरण पक्षी पाहना, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात।
झाडांच्या काही फांद्या पानावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते। शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो। जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते। काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात। मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात। घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात। घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात। घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात। सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही। आपल्या असे लक्षात येईल की स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी, काही प्राण्यांना देखील घराची गरज असते। काही प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही परिसरातीलच सुरक्षित जागा निवडतात। पक्षी घरटी बांधतात, घरट्यात अंडी व पिल्ले सुरक्षित असतात। मधमाशा पोळी बनवतात, तर घुशी आणि उंदीर जमिनीखाली बिळे पोखरून त्यात राहतात। परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी पाहूया। काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत, ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात। काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात। काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात। वाघ, बिबटे, तरस डोंगरांच्या गुहेत राहतात। काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात, तर ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात। थोडक्यात पाहूया, परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी, कबुतरे आणि पारवे कपारीत राहतात। डोंगरातल्या गुहांमध्ये वाघ, बिबटे आणि तरस राहतात। काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात। माहित आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही। मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही, तर नाग बिळात राहतो। पाळीव प्राण्यांचा निवारा, काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात। कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात। गायीसाठी गोठा बांधतात। घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात। तर विद्यार्थ्यांनो, आपण काय शिकलो? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते। काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात। काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात, तर काही प्राणी आपण पाळतो, पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो। हे नेहमी लक्षात ठेवा। हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे।